माझ्या मित्रांनो नमस्कार. आज ही ख्रिस्त पुराणाची मराठी अनुवादाची सीडी आपणाला देताना विशेष आनंद होतोय. हा आनंद मला तेव्हाही झाला होता जेव्हा फादर स्टीफन स्क्रूत ख्रिस्त पुराणाचा मी मराठी अनुवाद करून ख्रिस्त पुराणाचा ग्रंथ जागतिक स्तरावर अखिल मराठी वाचकांच्या हाती दिला. पण त्यानंतर असं लक्षात आलं की अशिक्षित अंध वयोवृद्ध हा ग्रंथ वाचू शकत नाहीत. त्यामुळे या साऱ्यांसाठी तसंच आपण आपलं काम करत असताना देखील स्वामीच्या लीला ऐकून आजच्या या धावपळीच्या युगात स्वामीचं स्मरण करता यावं म्हणून ही ऑडिओ सीडीची कल्पना आली. ही सीडी प्रभूच्या चरणी अर्पण करून मी स्वतःला धन्य समजतो. म्हणून म्हणावंसं वाटतं, प्रभूचे झाले बहु उपकार, होऊ कसा मी उतराई. ओम नमो विश्वभरिता देव बापा सर्वसमर्था परमेश्वरा सत्यवंता स्वर्ग पृथ्वीचा रचणारा तू रिधी सिद्धीचा दातारू कृपानिधी करुणा करू तू सर्व सुखाचा सागरू आदियंतू नातुडे तू परमानंद सर्वस्वरूपू विश्वव्यापको ज्ञानदीपू तू सर्वगुणी निर्लेपू निर्मळ निर्विकार स्वामीया तू अदृष्ट तू अव्यक्तु समदयाळु सर्वप्राप्तु सर्वज्ञानी सर्वनीतिवंतु एकच देव तू. सर्व विश्वव्यापी सर्व समर्थ देव बापाला नमस्कार. स्वर्ग आणि पृथ्वीची रचना करणाऱ्या सत्यवंत परमेश्वराला नमस्कार. तू सर्व काही देणारा आहेस, तू कृपानिधी करुणाकर आहेस, तू सर्व सुखाचा सागर आहेस, तू अनादि अनंत आहेस, तू परमानंदाचं संपूर्ण स्वरूप आहेस, सर्व विश्वाला व्यापणारा ज्ञानदीप आहेस, तू सर्व गुणांपासून अलिप्त आहेस, निर्मळ आणि निर्विकार स्वामी आहेस, तू अदृष्ट आणि अव्यक्त आहेस, सर्वांवर सारखीच दया करणारा आणि सर्वांना प्राप्त होणारा आहेस, सर्वज्ञानी आणि सर्वथा नीतिवंत असा तू एकच देव आहेस, तू साक्षात परमेश्वर आहेस, तू अनादि अनंत आणि अपरंपार आहेस, तू आदि अनादि अविनाशी आणि अमर आहेस, तिन्ही लोकी तुझं स्तवन होत. जणू खेळता खेळता तू स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केलीस, चंद्र सूर्य आणि नक्षत्र केलीस, तुझ्या एका पवित्र शब्दानं तू ही सर्व रचना केलीस. तू आणि तुझा एकच पुत्र आणि एक पवित्र आत्मा या तिन्ही जणांना एकच सत्यवंत देव मानावं. त्या तुझ्या दयाळू पुत्राला कृपाळू अमृताचे सागर असलेल्याला स्वर्ग आणि पृथ्वीवर शांती पसरवणाऱ्याला माझा नमस्कार असो. तू सर्व जगाचा प्रकाश आहेस, वैकुंठ सभेचं तू तेज आहेस, देव बापाच्या उजव्या हातास तुझं सिंहासन आहे, तुला माझा नमस्कार. जर तू आमच्या मनात राहिलास तर आमचं अज्ञान नाहीसं होईल. तू आमच्यावर प्रेम करून आम्हाला त्याची अमृतासारखी गोडी दाखव. तू परमेश्वराचा एकच पुत्र आहेस, तू पित्याचा शब्द आहेस, पिता आणि आत्मा यांच्याबरोबर तू सर्व काही रचणार आहेस. पुण्य आणि पवित्र पावन आत्म्याला नमन.
तू त्रैक्यातील तिसरा जण आहेस. तू तुझ्या सेवकांच्या मनात प्रकाश निर्माण कर. तू जीवन सरितेचं पाणी आहेस. तू अग्नी, प्रीती आणि जीवाच्या अंतःकरणाचं प्रेम आहेस. तू अडलेल्यांचा मदतनीस आहेस. तू सात दैवी देणग्या देणारा दाता आहेस. तू खरोखरच देवाची अंगुली आहेस. तू सर्व दुःखे दूर करणारा अनाथांचा नाथ आहेस. तू प्रसन्न झालास तर अंतःकरण निर्मळ होतं. तुझ्या कृपेनं माझं मन चांगलं होतं. जसा बाप तसा पुत्र आणि तसाच पवित्र आत्मा. एकच सत्यवंत देव खरा मानावा. पिता आणि पुत्र दोघे जण आणि पवित्र आत्मा मिळून तिघे जण झाले तरी ते तीन देव नाही. तिघा जणांचं तत्व एकच आहे. एकच प्रकृती आणि एकच स्वामित्व. देवपणही एकच. एकच ज्ञान. म्हणून तिघे मिळून एकच देव. पित्याची निर्मिती कोणी केली नाही. त्याची रचनाही कोणी केली नाही. आणि तो कोणापासून जन्मालाही आला नाही. पुत्र मात्र बापापासून निर्माण झाला. पण त्याची रचना पित्यानं केली नाही. पित्यापासून अनादि अशी त्याची निर्मिती झाली. जो पवित्र आत्मा आहे तो पिता आणि पुत्र यांच्यापासून येतो. त्याचा जन्म झाला नाही वा त्याची कोणी निर्मितीही केली नाही. तो पिता पुत्र यांच्यापासून निघतो. या तिघा जणांमध्ये जो दुसरा आहे तो मनुष्य देहाने या जगी जन्माला आला. तोच आमचा स्वामी येशू ख्रिस्त. तो आमच्या परमेश्वराचा पुत्र. तोच एक सत्यवंत परमेश्वर आणि तोच स्वतः मनुष्य आहे. तो परमेश्वर कसा तर देवबापाच्या तत्वाचा. त्याचा जन्म वेळ काळापूर्वी झालेला आहे म्हणून तो परमेश्वर. आणि तो मनुष्य कसा तर मातेच्या तत्वाचा. त्याचा जन्म वेळ काळाच्या मध्ये झालेला आहे म्हणून तो मनुष्य. तो देवपणी स्वर्गात होता तेव्हा त्याला माता नव्हती, पिता होता. मनुष्यपणी संसारात होता तेव्हा त्याला माता होती, पिता नव्हता. म्हणून हे येशू ख्रिस्ता, वैकुंठनाथा, अनादि अनंत देवसुता, जगज्जीवना, तुला माझा नमस्कार. जगाचा निष्कलंक प्रकाश असणारा तू मोक्षाचा राजा आहेस. मी नेहमी तुझ्या चरणी शरण येतो. ते तुला खरे मानतात जे नेहमी नीतीधर्माचं आचरण करतात. त्यांचे दोष नाहीसे होतात आणि त्यांचं जीवन धन्य होतं. मनात जो सर्व भाव धरतो आणि इथं तुझी भक्ती करतो तो संसारात कधीही दुःखी होत नाही आणि शाश्वत जीवन प्राप्त करतो. तिथे तुझं निर्मळ देवत्व आहे. तिथे तुझ्या मुखकमलाचं दर्शन होतं. त्यामुळे भक्ताला मोक्षफळाची प्राप्ती होते. देवाने आदाम या आदिपुरुषाची रचना केली. त्याला आपल्यासारखंच घडवलं. सैतानामुळे त्याच्या हातून पाप घडलं आणि तो देवाच्या कृपेला अंतरला. मनुष्य सैतानाच्या महाभयंकर तुरुंगात पडला. जगात दुसरा पापी सापडला म्हणून वैराला आनंद झाला. मग त्या माणसाचा उद्धार करण्यासाठी देवाने असा प्रयत्न केला. संदेश त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो मृत्युलोकी आला. देवाने मनुष्य जन्म घेतला. मनुष्य होऊन तो जन्मला. कुमारिकेच्या पोटी संभवला. परमेश्वरानं हे आश्चर्य केलं. तो विश्वाचा निर्माता वैकुंठनाथ सेवक होऊन राहिला. जो शाश्वत अमर देव होता त्यानं मर्त्य देह घेतला. त्यानं क्रूसावर आपल्या शरीराचा त्याग केला. मानवाला अमर केलं. आम्हाला सोडवण्यासाठी त्यानं आपल्या अनमोल रक्ताची किंमत मोजली. येशू, तू अति उत्तम कार्य साधलं. अति पवित्र ज्ञानस्नान रचलंस. पापाची खंडणी फेडली आणि सैतानाचं स्थान मोडलं. जे महापापी होते ते सैतानाचे दास झाले. त्यांना तू आपल्या कृपेनं देवाचे धर्मपुत्र केलेस. म्हणून आता तुला नमस्कार. शरण आलेल्यांवर कृपा कर. हे ख्रिस्त स्वामी, आता तुझ्या कथेचं वर्णन करण्यासाठी ज्ञान द्यावं. नेहमी तुझी स्तुती करू. तूच विश्वावर करुणा करणारा आहेस. आणि हे ख्रिस्तराया, तुझ्या मातेला माझा नमस्कार. कृपाणू माते, माझे तुला नमन असो. तू जीवनाची अमृत सरिता आहेस. तू सर्व आत्म्यांचे सत्य आहेस. तुझ्या चरणी माझा नमस्कार.
हे वैकुंठाचे स्वामिनी, तुला नमस्कार। हे देवमाते, सर्व निर्माण केलेल्या वस्तूंमध्ये ख्रिस्ताचे मनुष्यपण सोडून तू अधिक श्रेष्ठ आहेस। सर्वसमर्थ परमेश्वर आणि त्याचा पुत्र येशू ख्रिस्त यांच्याशिवाय या त्रिभुवनात तुझ्यावर कोणीही नाही। तारामंडलावर आरोहण करून तू स्वर्गात उंच गेलीस आणि वैकुंठात प्रवेश करून राणी झालीस। ज्याने या जगात तुला उत्पन्न केलं त्यालाच तू आपल्या उदरी वाहिलं, म्हणून हे स्वामिनी मरिये, तू खूप भाग्यवान आहेस। हव्येमुळे जे नाहीसं झालं, तिच्या कारणानं जे आम्हाला अंतरलं, ते तुझ्या गर्भफळानं, तुझ्या पुत्रामुळं आम्हाला पुन्हा मिळालं। तू सिंधूचं सौभाग्य नक्षत्र आहेस हे स्वामिनी, तू देवमाता आहेस, तू सदोदित कुमारी आहेस, म्हणून तुझ्या चरणी माझा नमस्कार। तू प्रसूत व्हायच्या आधी, प्रसूतीच्या काळात आणि प्रसूत झाल्यानंतरही हे मरिये, तू नेहमीच कुमारिका होतीस। सगळ्या स्त्रियांमध्ये तू एकटीच माता कुमारी आहेस। हे स्वामिनी, आता प्रसन्न होऊन माझ्यावर कृपा कर। तुझ्या पुत्राचे वर्णन करण्यासाठी, देवाची कथा सांगण्यासाठी माझी योजना केली आहे। हे स्वामिनी, ही कथा ओघवती हो। हे सुंदर माते, माझ्या अज्ञानामुळे मी जे ठरवलंय ते पार पाडायला मदत करण्याची तुझ्या पुत्राला विनंती कर। आता स्वर्गाच्या देवदूतांनो, मी हात जोडून तुम्हा सगळ्यांना साष्टांग प्रणिपात करतो। स्वामींच्या दर्शनानं प्रत्यक्ष देव पाहिल्यामुळं त्या पवित्र मुक्तिवंताच्या दर्शनानं तुम्ही नेहमी पावन होता। कोटी सूर्याच्या सहस्त्र किरणांच्या आगळ्या तेजापेक्षाही अधिक तेजानं तुम्ही वैकुंठातल्या देवाच्या सभेत शोभता। तुम्ही स्वामीची स्तुती करताना कधीच दमत नाही, नेहमी त्याची भक्ती करताना तुम्हाला मनात कंटाळा येत नाही। नेहमी मुक्तीचा घास घेताना मनात पुन्हा पुन्हा इच्छा उत्पन्न होते आणि तो घास खाता खाता मनाला उभारी येते। आणि तुमचे स्वामित्व आणि सत्ता कोणीही जिंकू शकणार नाही। तुमचं सामर्थ्य आणि अनुपमेय ज्ञान याचं वर्णन माझी अल्पबुद्धी करू शकत नाही। तुमच्या फौजांच्या 9 तुकड्या आणि सेनापतींसह वैकुंठातील सभेत मिरवतात, पण तुम्ही आपल्या चतुर योजनेनं माणसांना आपले मित्र बनवण्याचा प्रयत्न करता। ते वैकुंठात कधी येतील याचा तुम्ही विचार करता। आम्हाला, तुम्हाला आणि सगळ्यांना त्या एकाच परमेश्वरानं घडवलंय। तसंच आपल्या सगळ्यांच्या मनात एकच इच्छा असते, म्हणून देवदूत संतांच्या बरोबरीनं स्वामीला धन्यवाद देतात, सदा सर्वदा त्या परमेश्वराचं स्तवन करतात। आता स्वर्गात वास्तव्य करणाऱ्या या भक्तांना आणि त्या पवित्र साधूंना माझा नमस्कार। स्त्री पुरुष भक्तांना माझा नमस्कार, ज्यांनी हा भवसागर पार करून सर्व इंद्रिय सुखांचा त्याग करून सैतानावर विजय मिळवला। स्वामींच्या कृपेमुळे ते देवदूतांच्या बरोबर येशूला भेटायला आणि अढळपद भोगायला वैकुंठात गेले। महापुरुष आणि संदेष्ट्यांचा विजय असो, न्याय पाळणाऱ्या नीतिवंतांनो, मी शरण आलोय, माझ्यावर कृपा करा, मला आधार द्या। जेव्हा हे जग निर्माण झालं तेव्हा या जगात जो येणार होता तो देवाचा पुत्र, त्याला तुम्ही त्याच्याच कृपेनं ओळखलं होतं। तुमच्या वर्तनानं आणि स्वभावानं तुम्ही वेळोवेळी या जगाचं अज्ञान दूर केलं आणि जगण्याची योग्य दिशा दाखवून प्रकाश आणला। जसं रात्रीच्या वेळी आकाशात चंद्र तारे शोभून दिसतात, दिव्यामुळे अंधारात प्रकाश पडतो, तसं तुम्ही अज्ञानी लोकात ज्ञानाचा दीप लावून प्रकाश पाडला, देवभक्ती नसलेल्या लोकांना नीतीचा प्रकाश दाखवला। जसं ख्रिस्ताचा जन्म झाल्यावर आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो, तसंच त्याचा जन्म जेव्हा झालेला नव्हता तेव्हा सुद्धा तुम्ही त्याला सत्य मानलं। आता ख्रिस्ताच्या प्रेषितांना मी साष्टांग नमस्कार केला, त्यांनी जगात देहबुद्धीनं तारणहाराला पाहिलं। त्या तारणहारानं तुम्हाला बोलवलं, लोकांमधून तुमची निवड केली, आपल्या कृपेसाठी पृथ्वीवर तुम्हाला सत्ताधारी राजे केलं। तुमचं जीवन धन्य आहे, तुमच्या कानांचे दरवाजे धन्य आहेत, डोळ्यांचं दिसणं धन्य आहे, तुमची दृष्टी सफल झाली आहे, तुम्ही देवपुत्राचे मित्र होता, तुम्ही पवित्र सवंगडी होता, तुम्ही त्याच्याबरोबर अनेक दिवस एकत्र राहिलात, सूर्य आकाशात 3 वेळा 12 राशींचं भ्रमण करतो, तुम्ही ख्रिस्ताबरोबर तेवढा वेळ राहिलात,
चालता बोलता तुम्ही एकत्र राहिलात, एकत्र पंक्ती जेवलात, आपल्या कानांनी त्याचे अमृतमय बोलणं ऐकलं, त्याचं अत्युत्तम दर्शन घेतलं, त्याच्या पवित्र वस्त्राचा स्पर्श अनुभवला, हे सर्व पाहून तुम्ही भक्तिभावानं पावन झाला आहात। त्याचं सुंदर मुखकमल पाहून सर्व देवदूत लुब्ध झाले। तेच त्याचं मुख तुम्ही या सर्व काळात पाहिलं आहे। त्याच्या मुखातून निघालेल्या शब्दांमुळे स्वर्गातील गुप्त गोष्टींचं तुम्ही नित्य श्रवण केलं। त्यानं जेव्हा चमत्कार केले तेव्हा तुम्ही ते डोळ्यांनी पाहिले। शेवटचं भोजन त्याने तुमच्या बरोबर घेतलं। सगळ्या लोकांच्या आधी तुम्ही स्वामींच्या हातातून त्याच्या रक्तामासाचा शरीराचा पवित्र संस्कार सेवन केला। यशुस्वामी मरण पावल्यावर तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तो जिवंत झाला हे तुम्ही डोळ्यांनी पाहिलं आणि त्याची साक्ष तुम्ही दिली। मग तो वर स्वर्गात जाताना त्याला तुम्ही अलिंगन दिलं। आकाश मार्गे वेगानं जाताना तुम्ही त्याला पाहिलं, जिथून सूर्याचा उदय होतो। डोंगर पर्वतावरून पृथ्वीवरील नऊ खंडातल्या लोकांनी तुमचे शब्द ऐकलेत। तुम्ही पृथ्वीवरील ज्योती आहात। तुम्ही स्वर्गाची दारे उघडतात, भक्तांना आत प्रवेश देतात। तुम्ही जगाचे न्यायदाते आहात। तुमच्याबरोबर आमचा स्वर्गात प्रवेश व्हावा म्हणून आम्ही तुमची स्तुती ह्या जगात करतो। ते पहा, मी सर्व हुतात्म्यांना वंदन करतो। तारणहाराच्या परमभक्तांनी भक्तिभावासाठी आतोनात कष्ट सहन केले। निष्ठोर राजांनी तुम्हाला अडवलं, तुम्ही त्यांचे शब्द मोडले, स्वामीसाठी आपले देह अर्पण केले। अशा हुतात्म्यांच्या उपकारांची जगात कधीही फेड होऊ शकणार नाही। जरी आमची शरीर विकली तरीही ती होऊ शकणार नाही। तुमचं मरण पाहून आम्ही मनात शूरभाव आणला, तुमचा दृढ भाव पाहून आमच्याही मनात भक्तिभाव आला। तुम्ही येशू ख्रिस्तांचे शूरवीर, पवित्र ग्रंथाच्या लढाईतील सैनिक, तुम्ही आपलं रक्त देऊन सैतानाचं घर मोडलं। तुम्ही चांगलं युद्ध केलं, स्वामीच्या पावलावर पाऊल टाकलं, जगात मरण पत्करून मृत्यूला जिंकलं, संसार जीवनाच्या संगतीत मायेचा प्रेमाचा त्याग केला आणि अढळ जीवनाचा मार्ग अनुसरला। अशा हुतात्म्यांना माझा नमस्कार असो। तुमचा दृढ विश्वास पाहून मी तृप्त झालो। मी धर्माच्या सर्व साक्षीदारांना, पवित्र स्वजनांना नमन करतो। त्यांच्या हृदयात परमेश्वराची जपमाळ आहे। या जगात जे काही सुख आहे ते तुम्ही दुःखासारखे मानले। ते सोडून तुम्ही वैकुंठातल्या परमेश्वराचं दर्शन घ्यायला गेलात। जसा आकाशात सूर्य किंवा जळाऊ लाकडात अग्नी, तसंच तुम्ही जगात दीपक होऊन राहिलात। जे हा भवसागर तरून गेले, ज्यांनी हा कठीण संसार जिंकला, त्या धर्माच्या साक्षीदारांना मी नमस्कार केला। आता पवित्र कुमारिकांना नमस्कार करू। तुम्ही पवित्र लोकांनी, कुमारिकांनी स्त्री शरीर सुखाच्या वासनेचा इच्छेचा त्याग करून विरक्ती घेतली। तरुण वयात जगातले सगळे प्रेम आणि इच्छा सोडून देऊन पाय मदनाच्या मस्तकावर ठेवून ख्रिस्ताचे पाय धरून ठेवले। लोकांच्या मनात अभिलाषा उत्पन्न होऊ नये म्हणून तुम्ही सगळे अलंकार सगळे दागिने टाकून दिले आणि म्हटले, मन ख्रिस्ताच्या चरणी पूर्णपणे लावलं म्हणजे झालं। त्याच्यावरच्या प्रेमामुळे तुमच्यापैकी कितीतरी लोकांनी शास्त्राच्या शत्रूकडून अनेक हालअपेष्टा सहन केल्या। सगळ्या कष्टांची आणि दुःखांची भीती न बाळगता तुम्ही त्या दुष्टांनी मारलेले फटके सहन केले। धारदार सूर्यांनी त्यांनी घाव घातले, सिंहांनी त्याच्या दातांनी आणि पंजांनी तुम्हाला फाडलं, आगीत आणि पाण्यात त्यांनी तुम्हाला सर्वांगावर मारलं। मन निग्रहानं कठीण करून तुम्ही आपलं शुद्ध रक्त अर्पण केलं। मरणाच्या वेळी आनंदानं ख्रिस्ताच्या चरणांचं स्मरण केलं। म्हणून कुमारिकांना सर्व जगासमोर दोन मुकुट भेट देण्यात आले। पहिला मुकुट सुंदर लाल कमळांचा होता, कारण त्यांनी रक्त दिलं होतं, आणि दुसरा पांढऱ्या कमळांचा, शुद्ध पांढऱ्या रंगाचा होता। तो कुवारपणाचा मान ठेवल्याबद्दल होता। या कारणासाठी मी सगळ्या कुमारिकांच्या पायाशी नतमस्तक होतो। सगळे ज्ञानी मनाने निर्मळ होतील असे तुम्ही करा। अशा तऱ्हेनं स्वर्गातील सर्व संतांनो स्वामीकडे प्रार्थना करा, मला काव्याची सिद्धी प्राप्त होण्यासाठी शुद्ध बुद्धी मिळावी। स्वामीची कृपा झाली तर त्याच्या खजिन्यातलं सर्व ज्ञान उघड होईल, सगळं अज्ञान कमकुवतपणा नाहीसा होईल आणि मनात उत्सुकता येईल। मी करतो आहे ते काम अतिशय उत्तम आहे,
देवाने सगळ्यांची रचना कशी केली ते मी आता श्रोत्यांना सांगेन. देवाने वैकुंठ कसं निर्माण केलं, त्यात असंख्य देवदूत आदाम आणि हव्वा कसे घडवले, पहिला माणूस कसा निर्माण केला, त्यानंतर काय झालं, अनेक देवदूत गर्विष्ट झाले, सैतानहून पापाच्या डोहात बुडाले, आणि जो पहिला माणूस निर्माण केला होता त्याला सैतानानं फसवलं, त्याच्या हातून महापाप घडलं, मग काय झालं, त्या पापाचं परिमार्जन करण्यासाठी मी नंतर जगात येणार आहे, असं वचन सर्वेश्वर देवानं जगातील सगळ्या लोकांना दिलं. त्या येण्याबद्दल देवाने महापुरुष आणि संदेश त्यांना सांगितलं, जगाची रचना केली तेव्हापासून सगळ्या भक्तांना सांगितलं आणि प्रकट केलं. या संदेश त्यांनी इतके पवित्र पुस्तकात लिहून ठेवलं आणि तिन्ही जगातील लोकांना ते सांगितलं आणि प्रकट केलं. मग ते भविष्य पूर्ण करण्यासाठी, पापाचा दोष नाहीसा करण्यासाठी देवाच्या पुत्रानं जन्म घेतला आणि तो जगात आला. ते सांगण्याची आणि सर्वांसमोर प्रकट करण्याची प्रचंड उत्कंठा माझ्या मनात उत्पन्न झाली. परमशास्त्र जगात प्रकट करण्यासाठी आणि बहुतेक लोकांना त्याचं फळ मिळण्यासाठी मराठी भाषेत जुळणी करून ही कथा सांगितली आहे. वाळूत जसे रत्न किंवा रत्नांमध्ये निळा हिरा, तशी सर्व भाषांमध्ये मराठी भाषा उत्तम आहे. सर्व फुलांमध्ये मोगऱ्याचं फूल किंवा सुवासांमध्ये कस्तुरीचा वास, तशी सर्व भाषांमध्ये मराठी भाषा साजरी आहे. सर्व पक्ष्यांमध्ये मोर, वृक्षांमध्ये कल्पवृक्ष, तसंच सर्व भाषांमध्ये मराठीला खूप मान आहे. सर्व ताऱ्यांमध्ये बारा राशी, सात वारांमध्ये सूर्य आणि चंद्राचे वार, तसे खंडातील सर्व भाषांमध्ये मराठी भाषा सर्वश्रेष्ठ आहे. साष्टी प्रदेशात एका देवळात एके रविवारी संध्याकाळी ख्रिश्चनांची मुलं रीतीप्रमाणे धर्मसिद्धांत शिकण्यासाठी बसली होती. मुलं गुरुसमोर बसली, मंजूळ आवाजात धर्मसिद्धांत म्हटले. त्यांच्या आवाजातून निघालेल्या पवित्र शब्दांचा प्रतिध्वनी आकाशात उमटला. धर्मसिद्धांत शिकण्याची वेळ संपली तेव्हा एक ब्राह्मण गुरुला नमस्कार करून म्हणाला, तुमच्या दर्शनानं माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं, पण सेवकाला एक प्रश्न विचारण्याची परवानगी द्यावी. तथास्तु. तेव्हा तो काय म्हणाला? त्यानं पवित्र पुस्तकातल्या चर्चेचा विषय पुढे मांडला. होय, हा उपदेश, ही तत्व अतिशय चांगली आहेत. परमेश्वराची चांगली ओळख करून देण्यासाठी तुम्ही ती लोकांना पाठ करायला सांगता. त्याच्याकडे चांगल्या गोष्टीची मागणी कशी करायची, खरं कसं मानायचं आणि चांगल्या गोष्टी करत कसं जगायचं, या तिन्ही गोष्टी ज्यात आहेत तेच तुम्ही गुरुजन शिकवता. यामुळं सर्व प्राणी मात्रांना मुक्ती मिळेल हे सत्य आहे, पण या उपदेशाशिवाय आणखी काही वेगळं चांगलं शास्त्र पुराण असेल आणि ते तुम्ही आम्हाला शिकवलं तर ते चांगलं होईल. हे गुरु, तुम्हाला मनुष्याचा स्वभाव माहिती आहे, त्याला नेहमीच नवनवीन गोष्टी हव्या असतात. घरी किंवा इतर ठिकाणी वेळ चांगला जावा म्हणून तो नेहमी नव्या नव्या गोष्टी शोधत असतो. ते जर झालं नाही तर इतर उपाय शोधतो, त्यातूनच एक एक जुगारी जुगार खेळतो. 8-10 जण एकत्र येऊन एकमेकांशी गप्पा करतात आणि काही जण बाजारात हिंडायला जातात. अशा रीतीनं अविद्येच्या संगतीत ते अनेक गोष्टी करतात आणि यामुळं त्यांना भक्तिमार्गाचा विसर पडतो. हे टाळण्यासाठी पोर्तुगीज देशात धार्मिक पुस्तकं आहेत. ही पुस्तकं वाचून तिथले लोक आपला वेळ व्यतीत करतात. ती पुस्तकं वाचून त्यांचं मन आनंदित होतं. ते नेहमी कथेचा आस्वाद घेतात, पण त्या देशातल्या भाषेचा आमचा अभ्यास नाही. जशी त्या त्या देशात त्यांची वेगवेगळी पुस्तकं आहेत, तशी पुस्तकं आपल्या देशात का नाहीत? तो म्हणाला, हे फार महत्वाचं आहे. तुम्ही पूर्वीची पुराणं काढून टाकली, मग तशीच इतर पुस्तकं तुम्ही का करीत नाही? कृपा करून यामुळे आता अश्रद्ध लोकांच्या पुराण कथा नव्या ख्रिश्चनांना पुन्हा आवडतायत आणि आठवतायत. जर मराठी भाषेत काही धार्मिक पुस्तकं आमच्याजवळ असती तर लोकांचं मनोरथ पूर्ण झालं असतं. ख्रिश्चनाच्या या बोलण्यामुळं गुरूंना आनंद झाला. ते म्हणाले, तू अतिशय चांगला प्रश्न विचारलायस, मी तुझ्या बुद्धीनं आनंदी झालोय. तू जे मला विचारले आहेस ते मी तुला सांगतो, नीट लक्ष देऊन ऐक. पोर्तुगीजांचे बोलणं ऐक, ते कशा उपमा देतात ते पहा. ते म्हणतात, रोम शहर एका दिवसात निर्माण झालं नाही, आपण जे आजपर्यंत केलं नाही ते देव नंतर पूर्ण करील. भक्तांच्या आणि श्रोत्यांच्या मनातील इच्छा स्वामी पूर्ण करील. तुम्हाला मुक्तिमार्ग दाखवला आणि 7 संस्कार दिले,
सत्यवंत देवाला ओळखण्यासाठी आम्ही धर्मसिद्धांत शिकवतो. दर रविवारी पवित्र शुभ वर्तमानाची शिकवण सांगतो आणि त्याचा अर्थ विशद करतो आणि स्वामीच्या लीला वर्णन करून त्या सर्व लोकांना सांगतो. त्यामुळे तुमचं पूर्णपणे समाधान होत नसेल तर तुमच्या आत्म्यासाठी जे हितकारक असेल, तुमची जी इच्छा असेल ती सांगा. गुरु असं बोलले ते ऐकून ख्रिश्चन म्हणाला, स्वामीच्या थोर लीला आम्हाला खूप आनंद देतात. त्या स्वामीची संपूर्ण कथा आणि त्याचा जन्म मरण याचा अर्थ नीट समजण्यासाठी आम्ही अधिक कशाची तरी इच्छा धरतो. म्हणूनच या कथेचं मूळ आम्हाला आधी सांगा. स्वर्गातलं हे रत्न पृथ्वीवर कसं आलं ते सगळं ऐकण्यासाठी आमचं मन आनंदित झालंय. यशू स्वामीची सविस्तर कथा ऐकण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. काही कथा शास्त्राच्या सुरुवातीच्या वेळेच्या आहेत. जर ते आम्हाला सांगितल्या तर सर्वजण आनंदित होतील. हे शास्त्र खरं आहे, ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहतील आणि भावार्थाची मूळ ओळखतील. स्वर्गातून अगदी वेगळा असा भक्तीचा प्रकाश आमच्याकडे येईल. देवाच्या उत्तमोत्तम गोष्टी जर त्यांनी ऐकल्या तर ते त्यालाच स्वामी समजतील, त्याच्यावर प्रेम करतील आणि त्याची भीती बाळगतील. म्हणून हे गुरु, यासाठी शास्त्र प्रकट होईपर्यंत शास्त्राच्या स्पष्टीकरणाचा विचार तुम्ही मनात करा. या देशाच्या भाषेत स्वामीची पवित्र पावन कथा आम्हा अज्ञानी लोकांना सांगून आम्हाला आनंदी करा. हे जग कशासाठी निर्माण झालं, याचा निर्माता कोण आणि कोणत्या वेळी हे जग निर्माण केलं गेलं हे सर्व आम्हाला सांगा. आणि देवाच्या पुत्राचा जन्म कसा झाला, तो कशासाठी या जगात आला, त्याच्या जन्माबद्दल कोणाला आधी समजलं की ते एक रहस्य होतं, त्यानं चमत्कार कसे केले, तो सुळावर क्रूसावर कसा मरण पावला, नंतर पुन्हा जिवंत होऊन त्याने स्वर्गात प्रवेश कसा केला, या कथेची सगळी सविस्तर माहिती आम्हाला सांगावी. ते ऐकण्यासाठी सगळी ब्रह्मपुरी आतुर झालीय. तेव्हा गुरूंना त्याचं स्वामीवरचं प्रेम पाहून मनातल्या मनात आनंद झाला. परमेश्वराची स्तुती करून त्यांनी त्यावेळी आपलं डोकं टेकलं. ते थोडा वेळ गप्प राहिले. मग त्या ख्रिश्चन माणसाला निरखून पाहून म्हणाले, आज आपल्या दोघांपुढे देव आला होता, जे ऐकल्यावर तुम्हाला सुख होईल आणि ज्याच्या आठवणीने आम्हाला आनंद होईल ते उत्तम फळ आपण दोघांना मिळेल. आता ख्रिश्चनांनो तुम्ही ऐका, झावळ्यांच्या रविवारी स्वामी तुमची इच्छा पूर्ण करील, तोपर्यंत तुम्ही शांत राहा, त्या दिवशी देवळात प्रवेश करा. अशा रीतीनं गुरूंनी त्यांना वचन दिलं. मग तो दिवस, तो पवित्र रविवार आला. ब्रह्मपुरीतील सर्व लोक एकत्र आले, सगळ्यांनी देवळात प्रवेश केला. तिथं त्यांनी पूर्ण झालेलं चर्च पाहिलं. चहूबाजूंनी शृंगारलेलं चर्च शोभत होतं. दोन बाजूंना पवित्र भक्त उभे होते आणि ते शोभा देत होते. ते सगळं पाहताना लोक नजर मागे घेऊ शकले नाहीत. हिरव्या गार रंगाच्या गवताचं जाजम जमिनीवर घातलं होतं, त्यावर ख्रिश्चन चालत होते, मनात आनंदले होते. वेदी उत्तम तऱ्हेनं शृंगारली होती. वेदीवरच्या बाजूस चित्र आणि पुतळे निर्माण केलेली कलाकुसर सोन्याची केली होती. हे सगळं पाहून ख्रिश्चनांचं प्रेम हृदयात मावेनासं झालं. देवळात धुपाचा परिमळ पसरला. हळूहळू तो सर्वत्र पसरला. वाऱ्यानं तो खेळकरपणे चोहीकडे नेला. तेव्हा सगळ्यांनी हात जोडून खाली गुडघे टेकले आणि देवाची स्तुती करून स्मरण करू लागले. गुरु उच्चासनावर बसले. त्यांच्या भोवती ब्रह्मकुळातील ख्रिश्चन होते आणि इतर लोक शास्त्र ऐकण्यासाठी बसले होते. गुरुने पवित्र क्रूसाची खूण केली. मग शास्त्र सांगायला सुरुवात केली. गुरुने वाचायला सुरुवात केली. ख्रिश्चन प्रश्न विचारू लागले. श्रोत्यांचे आत्मे शांत झाले आणि कर्णद्वारी उभे राहिले. ती कथा आणि प्रश्न ऐकण्यासाठी पंचेंद्रिय एकत्र गोळा झाली. त्यानंतरची कथा गुरुने प्रत्येक रविवारी सांगितली. श्रोते हो, ते मी तुम्हाला सविस्तर सांगेन.